प्रमाणपत्र त्यांना लाईनवर आले आताशी शपथ वाहिली त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर केलेला आहे. परंतु मला आंदोलन नाही थांबवता आहे. माझ्या लेकरा बाळांच्या मराठ्यांचा प्रश्न आहे एक. दुसरं, समित्या खूप दिवसापासून अभ्यास करतात. ते इतके हुशार झाले तर अभ्यास करू करू आमच्याच कागद तेच वाचित तेच हुशार झाले. परीक्षा द्या का वाचून वाचून का वाचायचं आहे त्यांना. मराठ्याने कुणबीय खायचा बघायचा फटकून देऊन टाकायचा मोकळं व्हायचं. तुम्ही मग वेळ वाढून घेतला. तुम्हाला त्या टायमात कळत नव्हतं का 50 वर्षी वाढून घ्यावा म्हणून. एक महिनाच का घेतला आम्हाला मान्य नाही. तुमच्या माध्यमातून सांगतो त्यांना. ते जर लाईनवर आले असले तर जाहीर सांगतो. लाईनवर आले असले तर माननीय फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे मराठा समाजाची. समितीचं काम उद्या सकाळी थांबव. आहे त्या पुराव्यावर तातडीनं अधिवेशन बोलवा. उपसमितीची सोमवारची बैठक रद्द करा. त्या दिवशी अधिवेशन बोलवा सोमवारी. आणि मराठ्यांना कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. श्रेय तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घ्या. मराठा द्यायला तयार आहे. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. फक्त आडवं पडू नका. मी कधी तुमचं नाव घेऊन बोललो नाही पण आज बोलतो. माननीय फडणवीस साहेब पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही आरक्षण द्या. पुरावे भरपूर झाले. अभ्यासाची गरज नाही. काय अभ्यास करता. पुरावे एक पुरावा असला तरीही महाराष्ट्रातला रक्तमासाचा मराठा एक आम्ही सख्य भाऊया. तुम्ही सोमवारी अधिवेशन बोलवा आणि तातडीनं आरक्षण द्या. नसता तुम्हाला पुढे जड जाणार. तुम्ही श्रेयाच्या नादानादात दोघं तिघजण तुम्हाला खूप मागात पडलेलं दिसन आणि मग आंदोलन तुमच्या पुढे गेलेलं असणार आहे हाताचे. आणखीन एकदा सांगतो तुमच्या आणखीन हातात येते. तुम्ही तातडीनं आरक्षण द्या. तुम्ही पुढे गेल्यावर आरक्षण नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षण द्यायला तयार झाले तरी मराठी रिवर्स येणार नाही. धन्यवाद.